नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विवाहित महिलांनी मुलाबाळांसाठी पतीसाठी परिवारासाठी या दिवशी करावा उपवास मित्रांनो विवाहित महिला ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय आणि प्रत्येक काम हे त्या घरासाठी लाभदायक असतात मग तिने नकारात्मक काम केले तर घरात नकारात्मकता प्रवेश करते आणि तिने सकारात्मक काम केले चांगले काम केले तर चांगली ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते असे जे काम आहे जे म्हणजे उपवास जर विवाहित महिलांनी या दिवशी मनोभावाने श्रद्धेने उपवास केला तर त्यांचा लाभ मुलाबाळांना होईल पतीला होईल आणि संपूर्ण घराला परिवाराला कुटुंबाला होईल हा उपवास महिलांनी करायचा आहे इतर उपवासांप्रमाणेच हा उपवास आहे सकाळी उठायचं अंघोळ वगैरे करायची आणि देवपूजा करून उपवासाला सुरुवात करायची दिवसभर काहीच खायचे नाही फळं खाऊ शकतात पण मिठाचे तिखट खायचे नाही आणि संध्याकाळी पुन्हा देवपूजा केल्यानंतर स्वयंपाक करा नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडा अशा रीतीने हा उपवास महिलांनी करायचा आहे आता हा उपवास कोणता कशासाठी आणि का करावा तर हा उपवास कुलदेवीचा करायचा आहे आणि हा उपवास कुलदेवीचा वारी करायचा आहे आता तुमची कुलदेवता कोणती आणि त्यांचा वार कोणता हा तुम्हाला माहीत असायला पाहिजे जर तुमची कुलदेवी माहीत असेल पण वार माहीत नाही किंवा तुम्हाला कुलदेवीच माहीत नाही तर मग तुम्ही अशा वेळेस मंगळवारच्या दिवशी हा उपवास करावा कारण मंगळवारचा हा दिवस बऱ्याचशा कुलदेवींचा वार असतो आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत असेल तर त्या वारी तुम्ही कुलदेवीचा उपवास करायचा आहे नित्य नियमाने हा उपवास करा सकाळी उठून देवपूजा करून उपवासाला सुरुवात करावी संध्याकाळी देवपूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा अशा रीतीने साध्या सरळ पद्धतीने हा उपवास कुलदेवीच्या वारी तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद